एकदा काही वर्षापूर्वी एका पत्रकाराने नरेंद्र मोदी साहेबांचा इंटरव्ह्यू घेतला आणि नरेंद्र मोदी साहेबांचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांना शरद पवार साहेबांच्या बद्दल नरेंद्र मोदी साहेबांना त्यांनी विचारलं इंटरव्ह्यू मध्ये की नरेंद्र मोदी साहेब शरद पवार साहेबांनी कृषी खात्यासाठी काय केलं. त्या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी यांनी त्या इंटरव्ह्यू मध्ये बोलताना सांगितलं की पवारांचे प्रत्येक पाऊल हे शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेच असते. हा इंटरव्ह्यू त्यांनी घेतला होता आणि त्याच्यापुढे बोलताना त्यांनी दोन वाक्य त्यांचे परत मी वाचून दाखवतो आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांच्या इंटरव्ह्यूचे. त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी म्हटलं होतं शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करून देण्यासाठी, म्हणजे शेतीमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी कृषी मंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार यांनी जो संघर्ष केला याची मला पूर्ण कल्पना आहे. नरेंद्र मोदी साहेब बोलतात पुढे ऐका. त्यांच्या सातत्याचा आग्रह व दबामुळे यामुळे या किमतीमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकली हे सत्य नाकारता येत नाही. म्हणजे कृषी मंत्री शरद पवार साहेब असताना त्या 10 वर्षाच्या काळामध्ये जो कापूस सोयाबीन बाकी आपल्याला जे भाव मिळाले त्याच्यासाठी जो संघर्ष शरद पवार साहेबांनी केला त्या संघर्षाबाबतीत त्यांना नाकारता येत नाही आणि त्यांच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना चांगले भाव मिळाले हे नरेंद्र मोदी साहेब सांगतात आणि शेवटी सांगतात या त्यामुळे शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांचे मसीहा आहेत. हा त्यांचा इंटरव्ह्यू मी पाहिलं ना. शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांचे मसीह आहेत नरेंद्र मोदी साहेब सांगतात आणि महाराष्ट्रात येऊन अमित शहा सांगतात, अमित शहा प्रश्न विचारतात की शरद पवार साहेबांनी काय केलं.